मराठी पत्रकार परिषद मुंबईच्या वतीने कर्जत जामखेड येथे आयोजित राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यात अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघात स्वर्गीय वसंतराव काने आदर्श पत्रकार तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कार बहाल करून सन्मानित करण्यात आले राज्यसभेचे खासदार तथा दैनिक सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांच्या शुभ हस्ते तथा कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार व मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी अमळनेर पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष चेतन राजपूत उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय पाटील किरण पाटील महेंद्र रामोशे आर जे पाटील अमोल पाटील युवराज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते तसेच मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक अध्यक्ष शरद पाबळे कार्याध्यक्ष मिलिंदा आष्टीवकर सरचिटणीस मंसूरभाई शेख कोषाध्यक्ष विजय जोशी धुळे येथील परिषदेचे पदाधिकारी रोहिदास हाके ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे यासह असंख्य मान्यवर आणि राज्यातील बहुसंख्य तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते सदर मेळाव्यात खासदार संजय राऊत आमदार रोहित पवार आणि परिषदेचे एम देशमुख यांचे अनमोल मार्गदर्शन पत्रकारांना लाभले दरम्यान दोन महिने आधी संपूर्ण नाशिक विभागातून एकमेव अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली होती अखेर पत्रकारिता क्षेत्रात अतिशय मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार अमळनेर पत्रकार संघास प्राप्त झाल्याने अमळनेर तालुक्यातील पत्रकारांनी आनंद व्यक्त केला सदर पुरस्काराबद्दल संघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बांधवांचे सर्वत्र अभिनंदन होत असून सदरचा पुरस्कार अमळनेरचे सर्व पत्रकार बांधव व सतत अनमोल सहकार्य करणाऱ्या अमळनेर शहर व तालुक्यातील जनतेस समर्पित असल्याचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी म्हटले आहे अमळनेर शहरातील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत मुख्य रस्ते असोत की बिल्डरांनी उभारलेल्या व्यापारी संकुले पार्किंगची कोणतीही व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच वाहनांची पार्किंग होत आहे याशिवाय रस्त्याच्या कडेलाच अनेक हातगाड्यांचे अतिक्रमण सुरूच आहे त्यामुळे नगरपरिषदेचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहरातील रस्ते अशा पद्धतीने अतिक्रमणधारक गिळत असताना नगर परिषदेच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे रस्त्यांवर पार्किंग आणि हातगाड्या लागल्याने दोन्ही बाजूने अतिक्रमण वाढल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्तेच शिल्लक नाहीत यामुळे वाद होतात बऱ्याचदा हातगाडी व्यावसायिक दादागिरी करून पादचाऱ्यांना दम भरतात यामुळे भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न यातून निर्माण होण्याचाही धोका वाढला आहे पालिकेने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त कारवाई करून हे अतिक्रमण हटवली पाहिजेत शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच तहसील कार्यालय प्रांताधिकारी यांच्या निवासस्थानासमोरील मुख्य रस्ता मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर सर्रासपणे अतिक्रमण वाढले आहे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दहा टक्के वेतन दंड म्हणून कापल्याने अमळनेर आगाराच्या वाहक चालकांनी शुक्रवारी व्यवस्थापकाविरुद्ध संताप व्यक्त करीत सुमारे अडीच तास एस टी बंद ठेवली अखेर आमदार अनिल पाटील यांनी विभाग नियंत्रकांना बोलावून चुकीची कारवाई मागे घेण्याच्या सूचना दिल्या गैरहजर कामगारांमुळे बस फेरी होकली म्हणून आगार व्यवस्थापक इम्रान अली पठान यांनी वेतनाचा दहा टक्के दंड आकारल्याने चालक व वाहक संतप्त होत जाब विचारायला गेले असता कर्मचारी व आगार व्यवस्थापक यांच्यात शाब्दिक वाद झाले त्यांना वाढल्याने चक्का जाम केला प्रवाशी ताटकळले होते अनेक प्रवाशांची गैरसोय होत होती म्हणून आमदार अनिल पाटील यांना बोलावले कामगारांनी आमदार पाटील यांच्या पुढे व्यथा मांडली आमदार अनिल पाटील यांनी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना बोलावले आगार व्यवस्थापक आणि कामगार यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी ज्या कर्मचाऱ्यांवर चुकीची कारवाई झाली त्यांची कारवाई मागे घ्यावी आणि जे कर्मचारी हेतू पुरस्कार गैरहजर राहत असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशा सूचना दिल्या विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी देखील चौकशी करून कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घेतले वातावरण तणावपूर्ण होताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ पोलीस उपनिरीक्षक अक्षता इंगळे सिद्धांत शिसोदे रवींद्र पाटील दीपक माळी बापू साळुंखे आदी पोलीस कर्मचारी पोहोचले आणि त्यांनी शांततेसाठी प्रयत्न केले शहरातील आधार संस्था आणि विप्रो एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या पाचवी ते दहावीतील पाच हजार दह विद्यार्थ्यांसाठी विशेष डोळे तपासणीची मोहीम राबविण्यात आली ज्या विद्यार्थ्यांना चष्म्याची आवश्यकता होती त्यांना चष्मे वाटप करण्यात आले असून डोळ्यांच्या विशेष समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर राहुल मुठे आणि डॉक्टर बिराज मुठे यांच्याकडून विशेष तपासणी करण्यात आली दरम्यान शिरूर येथील व्ही झेड पाटील माध्यमिक शाळेत चष्मे वाटप करण्यात आले यावेळी तालुका गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील विप्रो इंटरप्रायझेसचे अधिकारी डॉ भारती पाटील अध्यक्ष श्रीमती रेणूप्रसाद निकिता पाटील नंदिनी मैराळे तोसीब शेख हे उपस्थित होते अमळनेर शहरातील लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या एका फळ विक्रेत्याला जुन्या भांडणाच्या कारणावरून दुकानात घुसून मारहाण करीत गळ्याला चाकू लावून त्याच्याजवळ असलेल्या फळ विक्रीचे पैसे हिसकावून नेणाऱ्या एकावर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्ञानेश्वर रतन साटोटे यांचे लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये फळ विक्रीचे दुकान आहे दिनांक सात एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मनोज बिराडे यांनी शिविगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद अमरनेर पोलिसात दिली आहे